कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव मिळावा व शेतकऱ्यांसाठी शेती कुंपण योजना सुरू करावी या मागणीसाठी गजानन भिलेवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार 13 ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय शेगाव समोर शेतकरी क्रांती संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. शेतकरी क्रांती संघटनेच्या वतीने याबाबत मुख्यमंत्र्यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज आर्थिक संकटाशी सामना करीत आहे. त्याने पिकवलेल्या कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा. याचप्रमाणे वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. या वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे याकरिता शेती कुंपण योजना सुरू करावी व शेती कुंपण यासाठी शासनाने अनुदान द्यावे विविध मागण्या शेतकरी क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. 13 ऑक्टोबरच्या धरणे आंदोलनात गजानन भिल्लेवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी क्रांती संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तो ठाकरे साहेबांवर टीका ही याला टीका म्हणत नाही, कारण मी कधीही कोणावर टीका करत नाही. मी जे बोलतो ते वास्तव असते. माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना की तुम्ही काम चांगले करत आहात, सरकारबद्दल दुमत नाही, परंतु शेतकऱ्यांसाठीच का आळेतेळे घेता? शेतकऱ्यांसाठी तुम्ही तारीख टाकली 31 मार्च 2018, पण माझं एवढं म्हणणं आहे की सरकारला की कसल्याही प्रकारची तारीख किंवा शेतीची मर्यादा न ठेवता संपूर्ण कर्जमाफी द्या. कारण आपण विरोधी पक्षात असताना आपण हेच बोलले होते की मी हेक्टरी 25,000 मदत करीन आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करीन. मग मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आता का तुम्ही असे आळेतेळे घेता? शेतकऱ्यांना सर्व कोणत्याही तारखेचं बंधन ठेवू नका. शेतकऱ्यांना ना अल्पभूधारक, ना 5 एकर, ना 10 एकर अशी कसली अट न ठेवता, कधी तो 100 एकरवाला शेतकरी जरी असेल तरी तुम्ही बोलल्याप्रमाणे तुम्ही ते केलेलं पाहिजे. तुम्ही सांगितलं होतं की मी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करील, 7-12 कोरा करील. मग विरोधात गेल्यानंतर असं बोलायचं आणि सत्तेत आल्यानंतर वेगळं बोलायचं, हे मला तरी वाटते की हे मुख्यमंत्र्यांसाठी अशोभनीय भाषा आहे. अशी परिस्थिती असताना शेती कुंपणाकडे वळण्याचं कारण हे आहे की आज शेती काळाची गरज आहे. उदाहरणार्थ उडीद, मूंग, सोयाबीन असेल, अजून तिथून मक्का असेल, हायब्रिड असेल, हे जे वाण आहेत, हे वाण एकदा शेतीत पेरल्यानंतर शेतकऱ्यांना ते सोंगायचंही काम पडत नाही. त्याला कारण आहेत वन्य प्राणी. कारण वन्य प्राण्यामुळे एक वेळ जर हरभरा पेरला आणि जर एक वेळ रानडुकरं शेतात येऊन गेले तर डुकरांमुळे असं होते की तो सोंगायचंही काम पडत नाही. स्वतः माझा 20 एकर शेतीतला 20 एकराचा अनुभव आहे. माझा 20 एकर हरभरा होता, जो 100 क्विंटल होणार होता तो मला फक्त 30 क्विंटल झाला, हा माझा अनुभव आहे स्वतःचा. आणि मी स्वतः हळामासाचा अल्पभूधारक शेतकरी आहे. माझं सरकारबद्दल दुमत नाही, सरकार चांगलंच काम करत आहे, परंतु आमच्यासाठी सरकारनं आडेतेडे घेऊ नये एवढीच माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. एमसीएन न्यूज करिता आनंद जवळजाड, शेगाव.